मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. अंतरवालीमध्ये बैठक घेत त्यांनी सरकारवर हल्लाबोर करत आमदार पाडण्याचा इशारा दिलाय. बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. 29 सप्टेंबरला मरण उपोषण करतोय, आरपार करणार, आता पाडणारच. त्याने आरक्षण नाही दिलं, त्याचा दिदारच केला म्हणून समजा तुम्ही. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी लढाई लढणाऱ्या जरांगेंनी आंदोलनाच्या वर्षपूर्ती निमित्त अंतरवाली सराटीत बैठक घेतली. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करू, अशी घोषणाच जरांगेंनी केली आहे. जरांगेंच्या उपोषणाला मराठा आंदोलकांनी जोरदार विरोध करत घोषणाबाजी केली, त्यामुळे अंतरवालीत पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. 29 सप्टेंबर होईल, आपल्याला काही केलं ना 29 ला, आणि ते पण आरपार करू आपण, सगळे इथं बसू, आपण पुरा महाराष्ट्र इथं बसू. समोरून उपोषण होणार आणि आरपारला नाही द्यावं, त्याला हटायचं नाही. मराठ्याचं योगदान जवळ देऊन द्यायचं, पण आरक्षण मराठ्याला मिळवून द्यायचं. सरकारनं 29 सप्टेंबर पर्यंत सगळे सोयरे अंमलबजावणीसह 2004 GR दुरुस्त करावा, तसंच त्यामध्ये शिथिलता आणत हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं, अशी मागणी देखील जरांगे पाटलांनी केली आहे. सरसकट कुणबी मराठ्यांना प्रमाणपत्र द्या, ही मागणी ही पूर्ण करा. 29 सप्टेंबरच्या आत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी पूर्ण करा. अंतरवालीतल्या बैठकीत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला बोल केलाय. येत्या निवडणुकीत भाजपचे 113 आमदार पाडणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिलाय. बदला सोडणार नाही मी, देवेंद्र फडणवीसला झोपल्याशिवाय मी ते रक्ताचा बदला घेतल्याशिवाय मी करणार. तुला काय योजना काढायच्यात काढ, म्हणा तू किती योजना काढ. एकटेच मराठी अर्धी आहेत महाराष्ट्र, तो भुई सापटच, तो किती लढ म्हणा तो 113 आमदारातून बुकटा वाजला तर आम्हाला मराठी म्हणलो. मनोज जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेकडे आणि पुन्हा उपोषणाच्या घोषणेमुळे मराठा समाजाबाबत सरकार काय भूमिका घेत, त्याचप्रमाणे जरांगेंच्या मागण्या कितपत पूर्ण करतं हे पाहणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.